नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काल भारतामधून बांगलादेशला किती कांदा गाड्यांची निर्यात ही झालेली आहे किती कांदा गाड्या ह्या बॉर्डरवर बॅलन्स आहेत आणि निर्यात झालेल्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्याकडे गोजाडांगा बॉर्डर येथील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे गोजाडांगा बॉर्डर येथून काल पंचेचाळीस कांदा गाड्यांची ही झालेली आहे आणि बॉर्डरवर चौतीस कांदा गाड्या ह्या बॅलन्स आहेत नाशिक जिल्ह्यातील सुपर मिडियम साईज कांद्याला छप्पन्न ते सत्तावन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर ॲव्हरेज मिडियम साईज कांदे त्रेपन्न ते चोपन्न रुपयांपर्यंत विकलेत सुपर गोल्टा साईज कांदा छप्पन्न ते साठ रुपये किलोपर्यंत विकला गेला आहे गोल्टा कांद्याला पंचावन्न ते छप्पन्न रुपये किलोचा बाजारभाव मिळाला आहे तसेच गोल्टी कांदे त्रेपन्न ते चोपन्न रुपये किलोपर्यंत विकलेत मध्य प्रदेश येथील कांद्याला एकोणपन्नास ते त्रेपन्न रुपये किलोचा बाजारभाव मिळाला आहे आणि साऊथ येथील कांदे बासष्ट ते चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बांगलादेश बॉर्डर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jackie San.